लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीत पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांनी आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला. पक्षातील इतर नेत्यांना डावलत सुनेत्रा पवार यांना संधी दिल्यामुळे छगन भुजबळ यांच्या नाराजीची देखील चर्चा रंगली. तसंच अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीची बडी मंडळी उपस्थित असली तरी महायुतीच्या नेत्यांची अनुपस्थिती खटकणारी ठरली. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सोयेंना आव्हान देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विधानसभेत अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांसारख्या पक्षातील बडी नेते मंडळी सुद्धा उपस्थित होती. गेल्या 2 दिवसांपासून सुनेत्रा पवार यांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित केलं जाईल अशी चर्चा होती. मात्र छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी, आनंद परांजपे हेही नेते राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येत होतं. याबाबत बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्याचीही चर्चा होती. राष्ट्रवादीच्या बैठकीत काय आक्षेप? उमेदवार आधीच निश्चित केला जात होता तर नाव जाहीर करण्यासाठी इतका वेळ का घेतला? पक्षाशी निगडीत निर्णय हे अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघेच नेते घेतात. इतर नेत्यांना या चर्चांमध्ये स्थान नसतं. लोकसभेला पराभूत झालेल्या उमेदवाराला बॅकडोर एंट्री का दिली जाते? सर्व पद एकाच कुटुंबाकडे असल्यावरही आक्षेप नोंदवण्यात आल्याची चर्चा होती. गुरुवारी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माध्यमांसमोर आलेल्या भुजबळांनी मात्र नाराजी नसल्याचं सांगितलंय. राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचं मान्य करत राजकारणात सगळंच आपल्या मनासारखं घडत नाही अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नाराज? काय सांगू नाराज विराज काय नाहीये. पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे जे आहे मी आज नाही 57 वर्षापासून शिकतोय. शिवसेनेत असताना सुद्धा, पवार साहेबांबरोबर असताना, काँग्रेसमध्ये असताना सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात, त्याप्रमाणे ते घेतलेले आहे. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही. अर्ज दाखल केल्यानंतर कोणतीही नाराजी नाही असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलंय. पार्थ पवार यांच्या आग्रहानंच राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याचंही त्यांनी सांगितलं. अशी नाराजी तशी कुठे दिसली नाही, कारण सगळ्यांनी एकत्र मीटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच कोणीही नाराज नाही. पार्थ पवारांनी स्वतः सांगितलेलं होतं की सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊनच त्यांनी आग्रह, त्यांचा पण कार्यकर्त्याबरोबर हा आग्रह होता की मी उमेदवारी घ्यावी आणि त्याच्यामुळे ही सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच्या संमतीनं ही उमेदवारी जाहीर करण्यात आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर महाविकास आघाडी नेत्यांनीही टीकेची संधी सोडलेली नाहीये. भाजपासोबत असलेल्या ओबीसी नेत्यांना त्रास देण्यात येत असल्याचं महाविकास आघाडीचे नेते सांगतायत. सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढली, त्या निवडणूक हरल्या. आता त्यांना राज्यसभेत जायचं असेल हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे. छगन भुजबळ यांची सुद्धा राज्यसभेत जायची इच्छा असं मी वाचतोय आणि ऐकतोय. पण शेवटी त्यांनी ज्या पक्षाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे अजित पवारांचं, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. मंत्री व्हायचं आहे प्रफुल्ल पटेलना, राज्यसभेवर जायचं आहे छगन भुजबळांना. अशा अनेक गोष्टी त्या पक्षामध्ये आहेत, शिंदे गटामध्ये आहेत. हळूहळू हे सगळे गट जे निर्माण झाले त्यासुद्धा दुफळ्या मासतील. भाजपच्या सानिध्यात जी लोकं आली आणि जो ओबीसीचा चेहरा असेल त्याला टार्गेट केलं जातं हे सातत्यानं आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या याच्यामध्ये आपण पाहतो आहे. फक्त ओबीसी लोकांचा मतामध्ये वापर कसा करता येईल त्याच्यावर भाजप काम करते हेच होते. आणि भुजबळांना त्रास होतोय ते काही लपलं थोडी आहे. ही जी भाजपची जी गिरगुटसारखी जी पद्धत आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते. भुजबळांना त्रास आहे, त्रास नाही असं मला काय म्हणता येईल. सगळ्यांना त्यांना पण विचारा, त्यांना पण त्रास आहे. भुजबळ साहेब तसे स्पष्ट वक्ते आहेत आणि ते फार हातचं राखून बोलणाऱ्यांपैकी नाहीत, त्यामुळे स्वाभाविक आहे की एखाद्या नेत्याने, कारण जर लोकसभेला एखाद्या उमेदवाराला संधी दिलेली असेल आणि लोकसभेमध्ये जर तो उमेदवार पराभूत झाला असेल तर बऱ्याचदा अशा उमेदवाराला पुन्हा संधी देण्यापेक्षा एका वेगळ्या उमेदवाराला संधी देण्याचा प्रयत्न केला जातो.
मात्र लोकसभेचाच पराभूत उमेदवार पुन्हा राज्यसभेला, तर मग इतर लोकांनी काय करायचं? हा एक प्रश्न निर्माण होतोच होतो आणि मला वाटतं याच मुद्द्यावर काहीतरी त्यांच्या बैठकीत सुद्धा चर्चा झाली किंवा काही लोकांनी शंका उपस्थित केली, पण तरीही हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर विधानसभेत उपस्थित असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा नाराजीच्या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचं सांगितलंय. कोई नाराजगी की खबरें आप ही लोग चलाते हैं और आप ही लोग हम लोगों से उसका उत्तर मांगते हैं. मेहरबानी करके ये महाराष्ट्र में बहुत नई प्रथा चालू हो गई है, ये बंद होनी चाहिए. मैं आपको बहुत जिम्मेदारी से कहता हूँ कि ये बहुत सब जितनी भी बातें ये पिछले एक दो दिन में प्लांटेड स्टोरीज जो चलती है, इनको बिना मजदूर आप लोग मत चलाइए. लोकसभा निवडणुकीत नाशिक मधून छगन भुजबळांना उमेदवारी मिळाली नाही तेव्हापासून भुजबळांचे सूर सुद्धा बदलल्याचं जाणवतंय. त्यातच एनडीए सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रीपद सुद्धा मिळू शकलेलं नाहीये. केंद्रीय राज्यमंत्रीपद नाकारल्याचं अजित पवार आणि भाजपाकडून सांगण्यात येत असलं तरी पक्षातल्या नेत्यांच्या स्पर्धेतून हा निर्णय झाल्याची सध्या चर्चा आहे. नाराजीची चर्चा झाली असली आणि नाराजी स्पष्टपणे उघड झाली नसली तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सारं काही आलबेल नाही असंच म्हणावं लागेल. विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई.